राज्यात लवकरच मध्यावधी निवडणुका होऊ शकतात असं मोठं विधान उद्धव ठाकरे यांनी केलंय. विधानसभा संपर्क प्रमुखांच्या बैठकीवेळी त्यांनी हे विधान केलं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. निवडणुकांसाठी तयारीला लागा असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिल्याचं समजतंय. प्रकल्प गुजरातला गेले आणि म्हणूनच की काय महाराष्ट्रासाठी त्यांनी रेल्वेचे आणि रस्त्यांचे हे काही नवं पॅकेज नाही परंतु काहीतरी घोषणा करायची. परंतु त्यामध्ये दुसरा एक असा अर्थ निघतो की कदाचित मध्यावधी निवडणुका लागू शकतील आणि म्हणूनच आपण तयारीत राहिलं पाहिजे. तिथले पक्षबांधणी मेंबरशिप फॉर्म असतील हे सगळं आणि आता मतदार नोंदणी हे देखील आता सुरू होते निवडणूक आयोगातर्फे. त्यामुळे या सगळ्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. लवकरात लवकर राष्ट्रपती राजवट लागेल मध्यावधी निवडणुका लागतील अशा पद्धतीची वक्तव्य फक्त आणि फक्त उरलेली शिवसेना टिकवण्याकरता कार्यकर्ते आपल्या पक्षात आपल्या सोबत ठेवण्याकरता आहे. परंतु कार्यकर्ते एवढे दुधखुळे नाही आहेत. त्यांना सर्व परिस्थिती समजते आणि आत्ता जे उरलेले आमदार आहेत आणि खासदार आहेत त्यांच्यापैकी मॅक्झिमम आमदार आणि खासदार एकनाथ शिंदेसाहेब यांना पाठिंबा देणार आहेत. पण परिस्थिती बघता कधी काय होईल महाराष्ट्रात सांगताय. त्याच्यामुळे त्यांनी केलेल्या विधानाला मी काही म्हणजे खोडण्याचा प्रश्नच नाही. पण हे सत्य आहे की महाराष्ट्राची राजकीय अस्वस्थता अस्थिरता ही आता टोकावर आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या विधानावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी झी 24 ताशी बोलताना काय प्रतिक्रिया दिली ऐकूया. आताच्या प्राप्त परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या मध्यावधी निवडणुका लागायला कुठल्याही प्रकारचं कारण नाहीये. त्यांना या राज्यामध्ये शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालील सरकार अत्यंत भक्कम आहे स्थिर आहे महाराष्ट्राला प्रगतीकडे नेत आहेत आणि त्याच्यामुळे कुठली अराजकता निर्माण झाली इथली राजकीय परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामुळे सरकार चालवणं अवघड आहे परिस्थिती बिघडली असं काहीच नाहीये. आता त्यांच्या संपर्क प्रमुखाच्या मेळाव्यात त्यांनी केलेलं भाषण आहे ते आणि आपल्या कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी कारण 2.5 वर्ष अजून हे सरकार टिकलं तर कार्यकर्ते आपले सैरावैरा त्या ठिकाणी जातील कारण शिंदेसाहेबांसोबत जातील इतर काही निर्णय घेतील आणि अशा वेळेला निवडणुका तोंडावर आहेत तुम्हाला भविष्य आहे तुम्हाला ताकदीनं लढायचं आहे असा आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या भाषणातनं संपर्क प्रमुखांच्या त्या बैठकीत केला असू शकतो. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे 24